नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण राज्यशास्त्र विषयावरील अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपला पहिला प्रश्न आहे पंतप्रधान पदाशी कोणते कलम संबंधित आहेत आणि याचं उत्तर आहे कलम अठ्याहत्तर उपराष्ट्रपती कोणत्या गृहाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो मित्रांनो राज्यसभेचा अभिलेख न्यायालय कोणास म्हटले जाते तर सर्वोच्च न्यायालयाला आपण अभिलेख न्यायालय असे म्हणतो मित्रांनो प्रश्न क्रमांक चार आहे बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात तर हेबियस कॉर्पसचा वापर केला जातो यासाठी पाचवा प्रश्न बघा समान नागरिक कायदा कशाचे निर्देशक आहे मार्गदर्शक तत्वांचे मूलभूत अधिकार आपल्याला सहा दिलेला आहे घटनेमध्ये हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सात बघा संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना केव्हा झाली होती तर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये या देशाचे नाव निप्पून असे आहे जपानचे नाव निप्पून असे आहे पंचशील करारावर सह्या कुठे झाल्या होत्या मित्रांनो तर बांडूंगमध्ये पंचशील करारावर सह्या झाल्या होत्या लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत प्रश्न क्रमांक दहा बघा पंचायतराज स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे तर नववे राज्य आहे भारताने राज्यपाल निवड पद्धत कोणत्या देशाकडून घेतली आहे कॅनडाकडून घेतली आहे घटक राज्यांचे कार्यकारी आदेश कोणाच्या नावे निघतात तर घटक राज्यांचे कार्यकारी आदेश हे राज्यपालांच्या नावे निघत असतात हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा उपराष्ट्रपतीला त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी कार्यपद्धती घटनेतील कोणत्या कलमात आहे कलम सदुसष्ट ख मध्ये पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो गटविकास अधिकारी असतो भारतीय वनसेवा कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आली होती एकोणीसशे सहासष्टपासून पासून सुरू करण्यात आली होती मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा बघा कोणत्या केंद्रशासित प्रदेशातून लोकसभेवर सर्वाधिक सदस्य पाठवले जातात दिल्लीमधून सतरा नंबरचा शिक्षण हा विषय कोणत्या वर्षी समोरती सूचित टाकण्यात आला तर एकोणीसशे सदुसष्टमध्ये भारतीय राष्ट्रभाषा संबंधित कलम तीनशे त्रेचाळीस आहे मित्रांनो लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक एकोणीस बघा नागरिकांचे मूलभूत अधिकार कोणत्या कलमात दिले आहेत कलम बारा ते पस्तीसमध्ये घटना समितीची पहिली बैठक केव्हा झाली होती मित्रांनो नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये पहिली बैठक झाली होती राष्ट्राच्या संचित निधीतून राष्ट्रपतीचा पगार देण्यात येतो मित्रांनो असेच नवनवीन टॉपिक्स जाणून घेण्यासाठी आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या ट्रिक्स आणि ट्रिप्ससाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो धन्यवाद